मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 25 ऑगस्ट 2024 वार रविवार रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांबाबत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यही उपस्थित होते. यात नेमके निर्णय कोणते घेण्यात आले आणि यातील कोणते निर्णय हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर लागू होतात हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले विचार कळवा. तर पाहूया बातमी सविस्तर. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. ही योजना मार्च 2024 पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे समितीच्या शिफारशीतले तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत नियम वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल. वरील प्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना 1 मार्च 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या 1 मार्च 2024 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच सेवानिवृत्त पश्चात वार्षिक विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वार्षिकी मधीलच लाभ लागू राहतील व 1 मार्च 2024 पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्ती वेतन धारकास या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन देण्यात येईल. या योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी निगडीत असेल. ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदा भरलेले नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही. कर्मचाऱ्यांची ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधीवरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल. सुधारित राष्ट्रीय सेवा निवृत्त योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय सेवा निवृत्त वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधी म्हणून कोणत्याही प्रकारची यापूर्वी वा नंतर काढलेली रक्कम 10% व्याजासह भरणे आवश्यक राहील. अन्यथा त्यांना सेवानिवृत्ती वेतन या प्रमाणात अनुज्ञेय ठरेल. मान्यता व अनुदान मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीत्तर विद्यापीठे व त्याच्याशी संलग्न असलेल्या अनुदानित अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय सेवा निवृत्त वेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्त प्रमाणे अटींची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहतील. तसेच हा निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहील.